नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि हा सण स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात कारण त्यामध्ये या महिन्यात आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो तर त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी येते ती म्हणजेच भोगी तर भोगीच्या दिवशी आपण सर्व मिक्स भाज्या घेऊन त्यापासून एक सुंदर अशी भाजी तयार करतो त्यासोबत खरपूस अशी भाजलेली खमंग बाजरीची तिळ लावून केलेली भाकरी आणि मिक्स भाजी आपण शेतामध्ये जाऊन हा भोग शेतामध्ये देत असतो आणि या बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजींचे मेजवानी शेतामध्येच खूप मोठ्या प्रमाणावर पंक्तीद्वारे दिली जाते आणि या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी या भाज्या आपल्याला याच महिन्यामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या असतात आणि या सर्व भाज्या एकत्र करून आपण छान अशी सुंदर याची एक भाजी तयार करतो आणि ती शेतामध्ये आपल्या काळ्या आईला त्याचा भोग देत असतो आपल्या शेतामुळे किंवा काळ्या आईमुळे आज एवढ्या साऱ्या भाज्यांचा आस्वाद आपण घेऊ शकतो त्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना पण थोडासा प्रयत्न म्हणून आपण ही तिची ऋण फेडण्यासाठी हा सर्व भाज्या एकत्र करून भोगीच्या दिवशी हा भोग तिला आपण चढवत असतो तर अशा पद्धतीने आज भोगीचा दिवस आपण साजरा करतो आणि हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस असा मानला जातो चला तर मग आज आपण आपल्या मास्टर किचन क्वीनमध्ये मिक्स भाज्यांची भोगीची भाजी आणि सोबत भाकरी कशी तयार करायची बघूया तर आजची भोगीची भाजी पटकन आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची आज आपण हे बघणार आहोत तर या ठिकाणी मी घेतलेला आहे ऊस उस, तर ऊसाचे तुकडे असे करून घेतलेले आहेत मोठ्या आकारामध्ये हा ऊस मी कट करून घेतलेला आहे सोबत घेतलेला आहे तुरीच्या शेंगा तर तुरीची शेंग अशा पद्धतीची असते आणि तिचे मी सोले काढून घेतलेले आहेत म्हणजेच दाणे काढून घेतलेले आहेत त्यासोबत एक कच्चा पेरू घेऊन त्याच्या बिया काढून घेतल्या आणि तो कट करून घेतला तर बियाचा भाग जर आपण यामध्ये ठेवला तर ती दाताखाली येऊ शकते त्यामुळे मी त्याचा भाग काढून घेतलेला आहे सोबत थोड्याशा मिरच्या बोरं आणि घेवड्याच्या शेंगाही घेतलेल्या आहेत त्यासोबत घेतलेला आहे ओला हरभरा आणि ओले वटाणे आणि त्यांचेही दाणे काढून घेतलेले आहेत सोबतच काही फळभाज्याही मी घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये कापून अशा ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी वांगे बटाटे फ्लावर आणि गाजर मी पाण्यामध्ये कट करून ठेवलेल्या थे आहेत तर या फळभाज्या पाण्यात ठेवल्या तर काळ्या पडत नाहीत आणि वांगी जर पाण्यात टाकली नाही तर कडसर होतात किंवा कडू होतात त्यामुळे मी सर्व भाज्या पाण्यामध्ये कट करून अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत त्यासोबत काही पालेभाज्या देखील आपण यामध्ये घेतलेल्या आहेत तर पालेभाज्यांमध्ये मी घेतलेली आहे पालक मेथी आणि सोबत घेतलेली आहे थोडीशी कांद्याची पात तर यामध्ये तुम्ही आंबट चुका शेपू देखील ॲड करू शकता पण या ठिकाणी मला ज्या भाज्या उपलब्ध झाल्या तस त्याच भाज्या मी या ठिकाणी वापरलेल्या आहेत तुमच्याकडे यापैकी कोणत्या भाज्या भेटल्या नाही तर तुम्ही त्या ठिकाणी त्या स्किप करून दुसऱ्या भाज्या ॲड करू शकता तर सर्व भाज्या स्वच्छ धुवून या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आहेत आणि एकत्र करून घेतलेल्या आहेत सोबत दोन चमचे शेंगदाणे घेऊन ते देखील मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि आपले वांगे जे मी कट करून घेतले होते ते पाण्यामध्येच ठेवलेले आहेत आता गॅसवर एक कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे तेल घालून घेतलं तर तेल थोडंसं जास्त या भाजीला लागतं त्यामुळे मी थोडं तेल जास्त वापरते आहे सोबतच फोडणीसाठी यामध्ये मी घातले थोडेसे राई आणि थोडेसे जिरे जिरे आणि राई छानपैकी तडतडले की यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या सोबत घालणार आहोत कढीपत्ता हिंग आणि जो पातीचा कांदा आपण घेतला होता तो पातीचा कांदा आपण यामध्ये असा घालून घेणार आहोत तर कांद्याची पात जी होती ती मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि त्याचा कांदा जो होता अशा पद्धतीने कट करून तो मी फोडणीत वापरलेला आहे त्याचबरोबर जाडसर अशी आलं लसणाची पेस्ट मी वाटून घेतली आणि ती देखील यामध्ये एक चमचाभर ॲड केलेली आहे सोबत मी थोडंसं हिंग घालून घेतलं त्यानंतर घालणार आहोत कट करून घेतलेला टोमॅटो तर या ठिकाणी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो मी कट करून यामध्ये घालून घेतले त्याचबरोबर यामध्ये कट करून घेतलेला बटाटा आपण घालून घेतला आणि त्यामध्ये घातली थोडीशी हळद एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचाभर कांदा आणि खोबऱ्याचा मसाला छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत आपण आपल्याला लागेल ला असं थोडंसं लाल तिखट तर सर्व मसाले आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण ॲड करूया सर्व आपण कापून घेतलेल्या भाज्या तर पालेभाज्या फळभाज्या सर्व आपण एकत्र करून घेतल्या होत्या या सर्व आपण यामध्ये घालून घेऊया तर सर्व भाज्या यामध्ये मी घालून घेतल्या आपण यामध्ये आपण या भिजत घातलेले जे शेंगदाणे होते ते देखील यामध्ये घालून घेऊया सोबतच घालणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर आणि या सर्व भाज्या आपण छानपैकी मिक्स करून घेऊया या सर्व भाज्यांना त्याच्या अंगचं पाणी सुटत असतं त्यामुळे यामध्ये आपण पाण्याचा वापर अगदी कमी करणार आहोत लागेल तसं पाणी आपण पुन्हा देखील यामध्ये ॲड करू शकतो सर्व भाज्या छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ त्यासोबत आपण जे पाण्यामध्ये वांगे ठेवले होते ते देखील यामध्ये घालून घेऊयात सर्व वांगे घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला मिक्स करू आता यामध्ये आपण थोडेसे तिळ ॲड करणार आहोत तर अगदी एक चमचाभर यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत तिळ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर घालणार आहोत आपण अर्धा ग्लास पाणी पाणी घालून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये आपल्या सर्व भाज्या मस्तपैकी छान शिजून येतील तर कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया भाजी तयार होते तोपर्यंत आपण तो या ठिकाणी बाजरीची खमंगाशी भाकरी तयार करूया तर बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ तुम्हाला जर मीठ आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ते स्किप करू शकता पण मिठामुळे या भाकरीला छान अशी चव येते त्यामुळे बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी करत असताना त्यामध्ये मीठ ॲड केलं की आपल्या बाजरीची चव वाढते सोबतच बाजरीची भाकरी तयार करताना या ठिकाणी मी थोडंसं हाताला सहन होईल असं कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ मळत आहे तर अगदी हलक्या हाताने छानपैकी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर कोणतीही भाकरी करत असताना किंवा चपात्या करत असताना पीठ जितक्या चांगल्या पद्धतीने मळलं जाईल तितक्याच पद्धतीने आपली भाकरी चांगली होत असते त्यामुळे पीठ हे छानपैकी मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर सुक्या पिठाचा वापर करून अशा पद्धतीने आपण ही भाकरी बनवून घेणार आहोत तर पीठ छान मळून झालं तर आपल्या भाकरीच्या कडा ज्या असतात त्याला तडा जात नाहीत आणि गरम पाण्याचा वापर जर केला तर भाकरी आपली मस्त अशी नरम आणि छान तयार होते तर सोबतच भाकरी थापत असताना त्याच्यावरती मी काही तीळ टाकत आहे तर सर्व बाजूने त्याला तीळ टाकून पुन्हा मी ती भाकरी थापून घेणार आहे त्यामुळे हे तीळ आपल्या भाकरीला छानपैकी चिटकून बसतात तर ता अशा पद्धतीने आपली भाकरी तयार झालेली आहे गॅसवरती मी तवा ठेवला आहे तवाही छान गरम झालेला आहे आता ही भाकरी आपण त्यावरती घालून घेऊया तर भाकरी घालत असताना गॅसची फ्लेम ही हाय असावी आता भाकरीला वरच्या दिशेने आपण पाणी लावून घेऊया काही ठिकाणी भाकरीच्या एकाच बाजूला तीळ लावले जातात दुसऱ्या बाजूला तीळ लावले जात नाही पण मी दोन्ही बाजूंना तीळ लावत आहे तर भाकरीला पाणी लावल्यानंतर तिचा एक भाग हा ओला असतो त्या ठिकाणी आपण असे तीळ पसरून द्यायचे आहेत ते छानपैकी चिटकून जातात आणि खाण्यासाठी आणि दिसण्यासाठी ती भाकरी सुंदर दिसते तर भाकरी मी पलटून घेतली दुसरी बाजूही त्याची छानपैकी मी भाजून घेत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भाकरी भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर गॅसवरती ती भाकरी मी अशी ठेवून अशा पद्धतीने खरपूस अशी भाजून घेणार आहे तर अशी भाजल्यामुळे भाकरीची चवही वाढते आणि ती भाकरी, भाकरी मस्त अशी फुगते तर बघू शकताय आपली बाजरीची भाकरी छानपैकी फुगलेली आहे आणि मस्त अशी भाजलेली आहे तर खमंग अशी आपली भाकरीही तयार झालेली आहे सोबत आपली भाजी देखील तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपली भाजी शिजली की नाही हे चेक करण्यासाठी आपला जो बटाटा आहे तो चमच्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने मी चेक केलं तर बटाटा हा शिजलेला आहे दुसऱ्या भाज्यांच्या मानाने बटाट्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळेच आपण ज्या भाज्या चेक करतो त्यावेळेस बटाटा चेक केला की दुसऱ्या भाज्यांचं प्रमाण आपल्या लक्षात येऊन जातं तर भाज्या शिजून झाल्यात त्यानंतर चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने या सर्व भाज्या मी थोड्याशा मिक्स करून घेतल्या मॅश करून घेतल्या त्यामुळे आपल्या भाजीमध्ये एक दाटसरपणा येतो भाजी आणि पाणी असं वेगळं वेगळं दिसत नाही सोबतच त्यामध्ये घातली मी थोडीशी कोथिंबीर आणि या ठिकाणी पटकन अशी आपली अगदी सोप्या पद्धतीने आपली मिक्स भाज्यांची भाजी तयार झालेली आहे सोबत बाजरीची भाकरी देखील तयार झालेली आहे तर या ठिकाणी मी भाजी ठेवून घेतली त्यावर थोडेसे तिळ टाकले सोबतच ठेवणार आहे बाजरीची खमंग अशी भाजलेली भाकरी आणि तिळाची चटणी तर अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी भोगीची थाळी आपली तयार झालेली आहे नक्कीच तुम्हाला आवडली असणार आवडले असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटणार आहोत का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा